नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे झटपट बनून तयार होणारा मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहे डाळ भिजत न घालता पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा हा मूग डाळीचा हलवा अतिशय चविष्ट आणि घरगुती साहित्यामध्ये बनून तयार होतो चला तर ही रेसिपी कशी बनवायची ती बघूया यासाठी सर्वात आधी मी इथे एक कप मूग डाळ घेतली आहे कोणत्याही एका वाटीच्या साह्यने हे प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे मी इथे मेजरिंग कपचा वापर केलेला आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे यासाठी एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने दोनदा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची या डाळीला पावडर किंवा औषध लागलेलं ला असतं त्यामुळे याला स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे त्यानंतर मी चाळणीमध्ये निथळण्यासाठी पाणी ठेवून दिलेलं आहे दहा मिनटं ही डाळ बाजूला ठेवायची म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल डाळीचं पाणी निथळल्यानंतर किचन टॉवलवर ही डाळ टाकून घ्यायची आणि दहा मिनटं छान अशी पुसून घ्यायची पूर्णपणे कोरडी झाली पाहिजे बघू शकता डाळ आपली छान कोरडी झालेली आहे यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये कोरडी करून घेतलेली ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ छान कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला भाजायची आहे मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत हलवत पाच सा ते सात मिनटं ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळीचा रंग अगदी हलकासा चेंज झाला पाहिजे खूप लालसर डाळ करायची नाही डाळ फक्त कुरकुरीत होईल एवढी आपल्याला भाजून घ्यायची आहे टोटल सात ते आठ मिनटं ही डाळ मी मिडियम फ्लेमवर भाजून घेतली आहे डाळीचा कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि हलकासा सुगंध पण येत आहे अशी ही डाळ आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून डाळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची या पद्धतीने डाळ भाजून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये ती लवकर बारीक होते डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या जारमध्ये डाळ टाकून घ्यायची मिक्सर जारमध्ये जेवढी डाळ बसते तेवढीच टाकायची आणि ही मिक्सरवर छान फिरवून वाटून घ्यायची म्हणजे अगदी पावडर फॉर्ममध्ये बनवून घ्यायची चण्याच्या डाळीच्या बेसनप्रमाणे हे आपल्याला पीठ बनवायचं नाही तर बारीक रव्याप्रमाणे हे पीठ बनवायचं आहे खूप बारीक नको आणि खूप जाडसर पण नको असं हे मुग डाळीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची एक कप डाळीसाठी मी इथे अर्धा कप तूप वापरलेलं आहे यापैकी एक चम्मच तूप आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट थोडे गरम करून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये परतवून घेतलेले हे ड्रायफ्रूट हलव्यामध्ये खायला अतिशय चविष्ट लागतात एक मिनटं छान मी परतवून घेतले आहे यानंतर याला एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि यानंतर आणखीन एक दोन चम्मच यामध्ये तूप घालायचं दोनशे पन्नास ग्रॅम डाळीसाठी आपल्याला एकशे पंचवीस ते एकशे तीस एम एल तूप लागतं त्यामुळे हे तूप एका वेळेस घालायचं नाही एक एक दोन दोन चम्मच तूप आपण यामध्ये घालत जाणार आहे चविष्ट आणि दाणेदार हलवा बनवण्यासाठी यामध्ये दोन सिक्रेट पदार्थ वापरायचे आहे अगदी एक एक चम्मच आपल्याला हे पदार्थ घालायचे आहे एक चम्मच बारीक रवा आणि एक चम्मच चण्या डाळीचं बेसन घालायचं आहे रव्यामुळे आपला हलवा छान दाणेदार बनतो बेसनामुळे या हलव्याला बाइंडिंग छान मिळते हे दोनही छान एक मिनटं आपण लो फ्लेमवर परतवून घेऊया एक मिनटानंतर तयार करून घेतलेलं मूगडाळीचं डाळीचं पीठ यामध्ये घालायचं आहे मूग डाळीपासून बनवलेलं हे पीठ आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो हवं तेव्हा आपल्याला मूगडाळीचा डाळीचा यापासून हलवा बनवता येतो मूग डाळीचं हे पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये हे पीठ आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर आठ ते दहा मिनटं आपल्याला मूग डाळीचं हे पीठ भाजून घ्यायचं आहे जेवढं छान भाजलं जाईल तेवढं छान याला चव आणि दाणेदार असा हलवा बनेल चार मिनटं हे छान भाजून झालेलं आहे यामध्ये आता दोन चम्मच तूप घालणार आहे तूप आपल्याला दोन दोन एक एक चम्मच करत थोडं थोडं घालत जायचं आहे एक कप डाळीसाठी आपल्याला तूप अर्धा कप तरी घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त पण वापरू शकतो आपल्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता लो फ्लेमवर एकसारखं हलवत हलवत आपल्याला हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची जळायला नको आणि छान असा गोल्डन कलर येथपर्यंत आपण याला भाजून घेऊया आवश्यकता वाटल्यास थोडं थोडं तूप घालायचं आणि एकसारखं भाजत जायचं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि हे, आण हे पीठ छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे अगदी सुटसुटीत यामुळे यामध्ये आणखीन एक चम्मच आपण तूप घालून घेऊया मुगाच्या हलव्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्तच घालायचं त्याच्याशिवाय चव येणार नाही आणखीन ना आपण याला दोन मिनटं भाजून घेऊया जोपर्यंत मुगाच्या डाळीचं हे पीठ छान ओलसर दिसत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता टोटल बारा मिनिटानंतर हे पीठ तूप सोडायला लागलेलं ला आहे पीठ भाजताना अगदी हलकं हलकं वाटत असेल भाजताना अगदी सुटसुटीतपणा वाट जाणवत असेल तर हे पीठ भाजत आलेलं आहे हे समजायचं हलकासा सोनेरी गोल्डन रंग याला आला पाहिजे पिठाला त्यामुळे आपलं पीठ भाजलं गेलं आहे हे समस्त आणि खमंग असा सुगंध पण येतो बारा ते पंधरा मिनटं पीठ मी छान लो फ्लेमवर भाजून घेतला आहे बघू शकता हलकासा लालसर रंग आलेला आहे बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे या पिठामधून आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे पाणी घालण्याचं कारण म्हणजे आपण डाळ भिजत घातलेली नव्हती त्यामुळे डाळीचे दाणे अगदी कोरडे आहे त्यामुळे याला छान हलके आणि मऊ करण्यासाठी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान फुललेली आहे आणि छान अशी हलकी फुलकी झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून आणखी दोन तीन मिनिटं आपण हे छान भाजून घेऊया जेणेकरून पाणी आणि डाळीचे कण एकत्र छान मिक्स होतील आणि छान मऊ लुसलुशीत बनण्यासाठी त्याला मदत होईल तीन मिनटांनंतर बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि छान भाजले गेलं आहे यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे दुधामुळे याला छान क्रिमिनेस म्हणजे खव्यासारखा चव येते त्यामुळे दूध घालायचं पाणी घालून सुद्धा बनवू शकतो पण दुधामुळे चव खूप छान येते एक कप डाळीसाठी आपल्याला अर्धा कप पाणी आणि दीड कप दूध घालायचं आहे मुगाची डाळ जर खूप जुनी असेल तर थोडं जास्त पाणी आणि दूध लागू शकतं म्हणजे अर्धा कप आणखीन दूध घालावं लागू शकतं डाळ जर नवीन असेल तर दोन कप दूध आणि पाणी परफेक्ट असं प्रमाण ठरतं त्यामुळे तुम्ही इथे मिक्स केल्यानंतर लक्षात येईल की हे घट्टसर वाटत आहे तर आणखीन थोडं दूध घालू शकता मी इथे दीड कप दूध घातलं आहे रूम टेम्परेचरवरचंच दूध घातलेलं आहे सुरुवातीला जे सुरेख पन, असा रंग होता आपल्या डाळीचा तो दूध घातल्यानंतर पांढरट असा पडलेला आहे पण पण इथे घाबरण्याचं कारण नाही जेव्हा आपण यामध्ये साखर घालू तेव्हा छान असा रंग येईल कोणत्याही केसरचा किंवा इसेन्सचा किंवा कोणत्याही रंगाचा यामध्ये वापर करायचा नाही असाच खूप छान सुरेख असा रंग येतो या मुग डाळीच्या हलव्याला व्यवस्थित दूध मिक्स करून घेतलेला आहे आता याला झाकण झाकून पाच ते सहा मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मूग डाळीचे जे कण आहे ते सगळे मऊ पडतील सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे शिजलं गेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे हातामध्ये जर तुम्ही हे पीठ घेऊन बघितलं तर अगदी मऊ लुसलुशीत लागलं पाहिजे जर हे थोडंसं कडक जाणवत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन अर्धा कप दूध घालून आणखीन पाच मिनटं शिजवून घेऊ शकता यामध्ये आता आपल्याला एक कप आणि दोन चम्मच आणखीन या पद्धतीने साखर घालायची आहे तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर दीड कप साखर घालू शकता पण एक कप साखर परफेक्ट असं सा प्रमाण आहे एक कप डाळीसाठी एक कप साखर घालायची खूप गोड आवडत असेल तर थोडी जास्त वाढवू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यामुळे या मुगडाळीच्या हलव्याला मस्त असा सोनेरी रंग येतो त्यामुळे यामध्ये कोणत्याही ऑरेंज रंगाचा केसरचा उपयोग करायचा नाही हवं असेल तर घालू शकता साखर छान मिक्स झालेली आहे बघू शकता छान ओलसरपणा जाणवत आहे यामध्ये आणखीन एक चम्मच तूप घालूया वरून तूप घातल्यामुळे चव खूप छान येते तुपाची तुम्हाला जर वाटत असेल या हलव्याला तूप सुटलेलं नाही तर तुम्ही आणखीन दोन तीन चम्मच तूप यामध्ये घालू शकता असं छान लुसलुशीत असा हलवा बनला पाहिजे कारण हा थंड झाल्यानंतर खूप ड्राय होतो त्यामुळे असा छान लुसलुशीत दिसला पाहिजे असा दिसत नसेल तर तुम्ही तूप आणि गरम दूध यामध्ये घालू शकता आणि छान आणखीन पाच मिनटं शिजवून घेऊ शकता साखर छान मिक्स झाल्यानंतर आणखी दोन मिनटं आपण एक वाफ काढून घेऊया बघू शकता दोन मिनटानंतर हे छान असं मिक्स झालेलं आहे यामध्ये आता अर्धा चम्मच वेलची पूड आणि तयार करून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालून घ्यायचे आहे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की यानंतर गरमागरम हलवा सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे पण या हलव्याची एक गंमत म्हणजे हा हलवा गरमागरम तयार केल्यानंतर खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी अतिशय चविष्ट लागतो म्हणजे आज जी चव लागेल त्याच्यापेक्षा दुप्पट चविष्ट तो उद्या लागतो त्यामुळे शिळा हलवा छान गरम करून खायचा अतिशय चविष्ट लागतो पाच ते सहा दिवस तुम्ही हा हलवा आरामात खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर गरम करून पंधरा दिवसपर्यंत स्टोअर करू शकता असा हा छान दाणेदार लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा हलवा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुक विथ प्रीतीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद